एका मनोरुग्णानं रेल्वे चालवण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. परळी अकोला एक्सप्रेस ही स्टेशनवर थांबली असताना या मनोरुग्ण तरुणानं थेट इंजिनच्या केबिन मध्ये जाऊन ठाण मांडलं. ड्रायव्हरनं या तरुणाला खाली उतरण्यास सांगितलं असता त्यानं नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी येऊन या मनोरुग्ण तरुणाला बाहेर काढलं. तब्बल अर्धा तास हा ड्रामा सुरू होता. अखेर या तरुणाला बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. मराठवाड्यातल्या परळी रेल्वे स्थानकात थरार घडला. परळीहून अकोलेला जाणाऱ्या रेल्वे इंजिनाचा ताबा एका मनोरुग्णानं घेतल्यानं खळबळ उडाली. ही गाडी फलाटवर उभी असतानाच हा माणूस इंजिन मध्ये जाऊन बसला. ही घटना समजल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. गाडीचा ड्रायव्हर येऊन त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र त्याला यश येत नव्हतं. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्या मनोरुग्णाला बाहेर काढण्यात यश आलं. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.